कणकवली तालुक्यात शिवडा ओटसवाडीच्या प्रसिद्ध स्वामी समर्थ मठामध्ये रविवारी सी नाडकर्णी सर यांच्या माध्यमातून संगीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक दिग्गज संगीतकारांनी उपस्थित राहत मनमोकळा संवाद साधला. शिवडावच्या स्वामी समर्थ मठामध्ये रविवारी संगीत बैठक संपन्न झाली. ही बैठक मठाचे नाडकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक जिल्ह्यातील नामांकित संगीतकारांनी उपस्थित दर्शवली. नवीन गायक आहेत त्यांना संगीत क्षेत्राची सर्व माहिती मिळावी, गायन कसं केलं जावं, गायन करताना वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तूंचा वापर कुठे आणि कसा करायचा या सर्वांची माहिती नवीन कलाकारांना मिळावी म्हणून या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. नवीन जे उत्तम गाणारे आहेत किंवा ज्यांच्याकडे खूपसं काहीतरी लयीचं सुराचं ज्ञान आहे त्यांना वेगवेगळ्या स्तरावरून स्पर्धेतून वगैरे भाग घेता येतो किंवा त्यांना इथे स्टेज मिळतं. पण आमच्या मी म्हणा, पेंडुरकर सर म्हणा, गोसावी सर म्हणा, आता आणखी नव्याने सुरू झालेले वैदेही करमेळकर, आमचे कोंडे मॅडम, अनेक असे गुरु आहेत, अजित गोसावी गुरु आहेत, यांच्याकडे जी शिकणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आजचा हा शिवडावचा कार्यक्रम हा सांगीतिक कार्यक्रम एक स्नेह मेळावा किंवा स्नेह सगळ्यांनी येऊन इथे आपापलं एक गीत म्हणा, ख्याल म्हणा, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीतातलं काहीतरी आपलं गाणं सादर करावं की जेणेकरून माईकवर कसं गावं, रंगमंचाची व्यवस्था कशी असते, पेटीला किती प्रमाणात व्हॉल्यूम द्यावा लागतो, तबल्याला किती प्रमाणात द्यावा लागतो, गायकाला कसं किती प्रमाणात द्यावा लागतो याचं स्वरज्ञान होणे. दुसरी गोष्ट की तिथले जी सगळा जो भाग आहे त्या म्हणजे रंगमंचाभोवतीचा आणि श्रोत्यांचा दोघांचा असलेला सहभाग. इथे गुरु आणि शिष्य असा मी भेदभाव केलेला नाही, गुरुनीही गायचं आहे, विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांनी ऐकायचं आहे, शिष्यांनीसुद्धा इथे आपली एखादी चीज म्हणा, एखादा ख्याल म्हणा, जे का असेल ते सादर करायचं आहे की जेणेकरून त्यांच्या पुढच्या आयुष्यात शिकताना त्यांना खूप पुढे चांगलं होईल. आणि विशारदसारख्या परीक्षांना मंचप्रदर्शन हा कार्यक्रम असतो तर तेव्हा त्यांची होणारी पंचायती ही होणार नाही याची दक्षतेसाठी हा एक माझा उपक्रम आहे. यावेळी प्रसिद्ध संगीतकार माधव गावकर, अजित गोसावी, श्रीयुत नाडकर्णी गुरुजी तसंच इतर संगीत तज्ज्ञ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभि नाडकर्णी यांनी सहकार्य केलं. मयूर ठाकूर, कोकण नाव, कणकवली.